येस गुड आफ्टरनून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम ऑल ऑफ यू अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या वतीने मी प्रतीक कामत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या वतीने वेगवेगळ्या परीक्षांच्या ज्या अपडेट्स आहेत हे तुमच्यापर्यंत आम्ही दरवेळेला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो नवीन कुठलं नोटिफिकेशन आलं असेल किंवा त्या संदर्भात क का, काही नवीन माहिती प्राप्त झाली असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न निश्चित पद्धतीने असतो तर या ठिकाणी एक अतिशय महत्वाची नोटिफिकेशन आहे महाट्रान्सको हो, अर्थातच महापारेषण ही जी कंपनी आहे आपल्याला असं वाटत असतं की एम आपण पॉप्युलरली एम म्हणतो पण त्याच्यात परत वेगवेगळे भाग आहेत महावितरण महापारेषण तर त्या एमएससीबीच्या वेगवेगळ्या भागांपैकी महाट्रान्सको जी आपली कंपनी आहे महाराष्ट्र ट्रान्समिशन पारेशन कंपनी तर त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता या पदासाठी जे जे आहेत फॉर्म निघालेले आहेत इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आय अशा विविध पदांसाठीची जी आहे ती रिक्रुटमेंट होणार आहे तर बघा एकशे सत्तर पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल इंजिनियर्सच्या ज्याची पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या आहेत अठ्ठावीस आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड आय टी पंचवीस तर आता सगळ्यात पहिल्यांदा ही महापारेषण कंपनीची ॲप आहे महा, महा मी जे तुम्हाला म्हटलं महावितरण किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत तर ही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो महापारेषण कंपनी आहे ती महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत कंपनी आहे आणि जेव्हा एम एसीबीचं त्यांनी विभाजन केलेलं त्यामधून ही कंपनी निर्माण झालेली होती तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय किंवा ज्या कंपनीसाठी आपण अप्लाय करतोय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून हे तुम्हाला थोडक्यात माहिती दिली तर आता ही जी या पोस्ट आहेत ट्रान्समिशन टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिल याच्या तीन पोस्ट आहेत तीन प्रकारच्या पोस्ट आहेत प्रकारच्या म्हणतोय मी आणि आता याच्यामध्ये जे ट्रान्समिशनसाठीची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये एकशे सत्तर जागा आहेत आणि त्या एकशे सत्तरमध्ये एस सीच्या बावीस आहेत एसटीच्या तेरा आहेत ओबीसीच्या सदतीस आहेत ओपनच्या साठ आहेत असं वर्गीकरण आहे परत याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन जे आहेत त्या कमी जागा आहेत पंचवीस आहे, आहे, आहेत आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिलच्या अठ्ठावीस जागा आहेत तर एकशे सत्तर पंचवीस आणि अठ्ठावीस अशा पद्धतीने त्यांनी जागा ठेवलेल्या आहेत मग विमेन रिझर्वेशन आहे स्पोर्ट्स पर्सन आहे दिव्यांग आहेत अनाथांना सुद्धा आरक्षण आहे ऑर्फन अशा वेगवेगळ्या परत आहेत त्यामध्ये या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेस्केल इथे दिलेला आहे एकोणपन्नास हजार दोनशे एकवीसशे पासष्ट तो पुढचा पूर्ण पेमेंट यांनी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग बेसिक पेच्या व्यतिरिक्त डी ए असेल डीअरनेस अलावन्स ज्याला आपण म्हणतो महागाई भत्ता हेच आर ए होम रेंटल अलावन्स मेडिकल बेनिफिट ग्रॅच्युटी हे सगळं मिळू शकेल आणि ग्रॉस जे आहे इथे दिलेली आहे ऐंशी नऊशे बासष्ट ही ग्रॉस मंथली सॅलरी दिलेली आहे ग्रॉस दिलेली आहे नेट नाही ही ग्रॉस दिलेली आहे तर याच्यामध्ये डिडक्शन वगैरे वेगळा वागेल तर हे सगळं दिलेलं आहे यामध्ये ऐंशी नऊशे बासष्ट आणि यानंतर महत्वाची गोष्ट आहे क्वालिफिकेशन तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही ट्रान्समिशनसाठी पारेशनसाठी जेव्हा असिस्टंट इंजिनियर पदासाठी अप्लाय करताय तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री असली पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची टेलिकम्युनिकेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची ज्याला आपण ई टी सी नावाने ओळखतो तर ई टी सीची डिग्री पाहिजे आणि त्यानंतर जे सिव्हिल तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे किंवा टेक्नॉलॉजीच्या संदर्भात तर बॅचलर डिग्री पाहिजे आणि ते सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे त्यांनी कट ऑफ डेट दिलेली एकवीस पाच दोन हजार बावीस या तारखेपर्यंत तुमच्या पास झाल्याचं सर्टिफिकेट पाहिजे पास सर्टिफिकेट म्हणजे एकवीस पाचपर्यंत तुम्ही पासआउट हा एक महत्वाचा मुद्दा होता हा माझ्याकडून मिसआउट होत नये यासाठी तुम्हाला मी सांगितला की यामध्ये जी महत्वाची गोष्ट आहे ही कट ऑफ डेट दिलेली आहे तुम्ही आउट असले पाहिजे त्याचबरोबर एज लिमिट आहे ओपन साठी अडतीस आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत एस सी एस टी ओबीसी जे सगळे रिझर्व कॅटेगरी त्यांना फोर्टी थ्री दिलेला आहे त्यांनी अप्पर एज लिमिट त्यानंतर ऑनलाईन टेस्ट होणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आयबीपीएस कंडक्ट करणार आहे कारण यांचा जो पी डी एफ दिलेली आहे त्यामध्ये जी लिंक आहेत अप्लाय ऑनलाईन ते थे, थेट आय बी पी एसच्याकडे जाते आणि आय बी पी एस वतीने ट्रान्समिशनच्या वतीने आ, ही परीक्षा कंडक्ट करणार आहे तर रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झाल्यानंतर व्हेरिफिकेशन तुमचं काही होणार नाहीये तुम्हाला परीक्षा आहे परीक्षा दिल्यानंतर जर तुम्ही त्या ऑनलाईन एक्झाममध्ये पास झालात आणि मग त्या प्रोसिजर फॉलो झाल्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ही एमसीक्यू टाईप टाइप आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे है, है। टेस्ट माराश्ट्रा। माराश्ट्रा ते सी क्यू आहे आणि यामध्ये मराठी विषय सुद्धा असणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मराठी विषय हा सुद्धा तुमच्या टेस्टचा भाग असणार आहे कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होता ॲडव्हर्टाईजमध्ये की कॅन्डिडेट मस्ट बी डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे तर महाराष्ट्राचा रहिवासी मध्ये मराठीची अट त्यांनी दिलेली आहे त्यामुळे मराठी भाषेची परीक्षा सुद्धा त्या ऑनलाईन टेस्टमध्ये आहे दीडशे मार्काची परीक्षा आहे स्प्लिट तुम्हाला सांगतोच पुढे दीडशे मार्क आणि हे दीडशे मार्क नंतर शंभर मार्कात कन्वर्ट केले जातील दीडशे मार्काची परीक्षा होईल त्याचं कन्व्हर्जन शंभर मार्कात होईल आणि मग आउट ऑफ दॅट तुमचं मेरिट काढलं जाणार आहे म्हणजे मेरिट जे लागणार आहे ते शंभर पैकी लागणार आहे पहिले दीडशे मार्काची परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर मग मेरिट जे असेल ते शंभर मार्कांचं मेरिट लागणार आहे आणि सिलेक्शन प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग आहे कारण एस घेणार आहे ऑब्विसली आणि आता याचा पॅटर्न तुम्हाला सांगतो आता प्रोफेशनल नॉलेज पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्क्स आता प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही ज्या फील्डला बसणार आहात ईटीसी असेल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन तर त्याच्या संदर्भात प्रोफेशनल नॉलेज येईल त्याच्यानंतर सिव्हिलला बसणार आहात तर सिव्हिलचं प्रोफेशनल नॉलेज ट्रान्समिशन जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे लोक आहेत तर त्यांना त्याच्या संदर्भात प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते लागणार आहे म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे जर म्हणायचं झालं तर पन्नास क्वेश्चन्स पण त्याचे एकशे दहा मार्क आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे एकशे दहा मार्क म्हणजे जेवढे क्वेश्चन्स तेवढे मार्क असं नाही आहे पन्नास क्वेश्चन्स एकशे दहा मार्क आणि जनरल नॉलेज त्यांनी म्हटलंय पण जनरल नॉलेजमध्ये तीन घटक दिलेले आहेत रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी म्हणजे आपलं नॉर्मल जी के नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिजनिंग म्हटलंय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित म्हटलंय आणि मराठी लँग्वेज मी तुम्हाला म्हटलं असणार आहे तर आता हे जे आहे चाळीस क्वेश्चन वीस मार्काला म्हणजे अर्धा मार्काला येते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वीस क्वेश्चन दहा मार्क मराठी वीस क्वेश्चन दहा मार्क तर हे जे आहेत हे होतात चाळीस नॉन टेक्निकल पार्ट आहे तो चाळीसचा आहे आणि टेक्निकल पार्ट आहे एकशे दहा तर असा मिळून दीडशे मार्काची परीक्षा क्वेश्चन्स असणार आहेत मात्र एकशे तीस आणि मग हे जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं दीडशे मार्क शंभर मध्ये कन्वर्ट करतील आणि मग मेरिट लावणार आहेत ते आणि यामध्ये महत्वाची गोष्ट आहे निगेटिव्ह मार्किंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या कारण बऱ्याच सेवा परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग नसतं पण इथे निगेटिव्ह मार्किंग आहे चार चुकल्यावर एक कमी होणार आहे तर प्रोफेशनल नॉलेज तुम्ही ज्या पदासाठी करणार आहात तीन पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल टेलि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे इलेक्ट्रिकल आहे आणि सिव्हिल आहे तर त्यांचं प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला लागणार आहे तर ते पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्क म्हणजे इथे मेजर शंक आहे आणि त्याच्यानंतर जो नॉन टेक्निकल पार्ट आहे रिजनिंग गणित आणि मराठी मराठी वीस क्वेश्चन दहा मार्क गणित वीस क्वेश्चन दहा मार्क रिजनिंग चाळीस क्वेश्चन वीस मार्क साधारणपणे अर्ध्या अर्ध्या मार्काला हे बाकीचे नॉन टेक्निकल पार्ट आहेत टोटल जर आपण केली टोटल होतात मार्क्स पण क्वेश्चन एकशे तीस मार्क आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते मिस करून कॉम्पोजिट म्हणजे तुम्हाला सेक्शन कधीही सोडवता येणार आहेत नॉर्मली बऱ्याच आयबीबीएस एक्झामला काय असतं की सपोज तुम्ही रिझनिंग सुरू केलं तर दहा मिनटात रिझनिंग संपवायचं मगच पुढे जाता येईल मात्र इथे असं नाहीये कॉम्पोजिट टाइम आहे म्हणजे दोन तासामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये तुम्ही कुठलेही प्रश्न कुठल्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला वाटलं की मी अगोदर नॉन टेक्निकल पार्ट व्यवस्थित कव्हर करीन नॉन टेक्निकल पार्ट कव्हर केल्यानंतर मी टेक्निकलकडे जाईन असं तुम्हाला वाटत असेल तसं तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला कॉम्पोजिट टायमिंग ही महत्त्वाची मुद्दा आहे आय बी पी एस परीक्षा घेणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना असं वाटू शकतं की सेक्शनल टायमिंग असेल जे की बाकी एक्झामला असतं तसं नाही आहे आणि दुसरी एक अतिशय महत्वाची हो गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आय बी पी एस मार्फत ही परीक्षा जी आहे ही कंडक्ट केली जाते म्हणजे याला ऍप्लिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गुगलला महाट्रान्सको टाका आणि महाट्रान्सको अॅप्लाय नावला तिथे टाकल्यानंतर ती जी लिंक येईल ती पी ची लिंक येईल तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशनसाठी मोबाईल नंबर लागेल ईमेल आय डी लागेल मोबाईल नंबरला ओ टी पी येईल तो टाकल्यानंतर तुम्हाला सगळ्या डिटेल्स भरायच्या आहेत आणि मग जे आहे तुम्ही रजिस्टर व्हाल पेमेंट करायचंय मगच तुमचं ॲप्लिकेशन एक्सेप्ट होणार आहे तर आता इथे आयबीपीएस परीक्षा घेणार आहे त्यामुळे याची डिफिकल्टी लेवल ऑब्विस्ली जास्त असणार आहे हे लक्षात घ्या मग त्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे कारण रिजनिंगचे वगैरे क्वेश्चन्स आयबीपीएस च्या आपण बघितले तर पझल फॅमिली त्या संदर्भात ब्लड रिलेशन अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये येतात तीच गोष्ट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला पण लागू होते त्यामुळे ही जी परीक्षा आहे ही एस घेते त्यामुळे ऑब्व्हियसली डिफिकल्टी लेवल जास्त आहे पण निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला सावधगिरीने पावलं उचलायला लागणार आहेत आणि या परीक्षेच्या संदर्भात अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन जशी येईल जसं की अन्य काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भात आपली रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी तुम्हाला वेळोवेळी वे गाईड करतीलच तर आता फक्त मी तुम्हाला या एक्झाम बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि लवकरात लवकर ॲप्लाय करायला सुरुवात करा आपलं जे अड्डा ट्वेंटी फोर सेवनचं ॲप आहे त्या ॲपवरसुद्धा याची माहिती आहे त्याची लिंक दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लायची लिंक दिलेली असेल कुठून ॲप्लाय करायचं तर ते चेक करा आणि अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर थांबूया त्या ठिकाणी आणि सेशनला शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो ओके okay? एंड करतोय मी सेशन थँक्यू व्हेरी मच